विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। करमाळा व माढा तालुक्यातील शेकडो युवक प्रहार मध्ये दाखल। काल करमाळा तालुक्यातील केम या ठिकाणी पार पडला कार्यक्रम। गेल्या 25 वर्षापासून महाराष्ट्रात लोकनायक वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडू समाजातील दिव्यांग शेतकरी शेतमजूर विधवा निराधार कामगार यांचा आधार म्हणून मोठ्या ताकदीने लढत आहेत, स्वतःचा देह जिजवत आहेत, समाजातील दुर्लक्षित घटक आहेत। त्यांच्यासाठी आपल्या सेवा त्याग समर्पण संघर्ष या विचारप्रणालीनुसार आपले आयुष्य खर्ची घालत आहेत आणि त्याचीच प्रचिती काल करमाळ्यात आली। करमाळा तालुक्यात गेल्या अनेक दशकापासून युवा वर्गावर काही ठराविकच नेतृत्वाचा प्रहार संघटनामध्ये होता, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासाठी काही न करणाऱ्या नेतृत्वाला झुगारून करमाळा तालुक्यातील तरुण प्रहार मध्ये बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दाखल झाले। सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी व करमाळा तालुक्यातील त्यांच्या सर्व टीमने गेल्या 5 वर्षाच्या काळात जिल्ह्यात ज्या ताकदीने काम उभे केले आहे, ज्या ताकदीने समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी लढा उभा केला आहे, त्यावरती विश्वास ठेवून या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे तरुण प्रहार मध्ये दाखल झाले। यावेळी अनेक नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात, यावेळी जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी, जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, शहर कार्याध्यक्ष खालील मण्यार, शहर संपर्क प्रमुख जमीरभाई शेख, जिल्हा संघटक दीपक नाईक नवेरे, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मोसिनभाई तांबोळी, माढा तालुका कार्याध्यक्ष संतोष कवले, माढा तालुका कार्याध्यक्ष संतोष कवले, माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे, दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्ष समर्थ गुंड करमाळा, तालुका संपर्क प्रमुख सागरभाऊ पवार, करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, केमचे शहराध्यक्ष श्यामकुमार बोवळे, वळसंगावचे युवा नेते बापू वाघमारे, अश्वपाक भाई यांच्या उपस्थितीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। प्रवीणभैया मखरे करमाळा तालुका सचिवपदी, जिल्हा युवा आघाडी उपाध्यक्ष युनुस पठाण, पंढरपूर युवा आघाडी तालुकाध्यक्ष सिद्धू पाटील, करमाळा महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे, अक्षय मंगवडे बलवडी शहर अध्यक्षपदी, प्रवीण म्हात्रे, संपर्क प्रमुख नामदेव पालवे, कार्याध्यक्ष शेखर धोत्रे, माढा तालुका उपाध्यक्ष विक्रम धोत्रे, शहर अध्यक्ष पिंपळनेर सूरज चव्हाण, संपर्क प्रमुख पिंपळनेर सौ कविताताई खंकाळ, आलेगाव बुद्रुक शहराध्यक्ष माढा तालुका सौ राणीताई निकम, आलेगाव बुद्रुक शहर उपाध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रहार सैनिक उपस्थित होते। प्रहार मध्ये आलेल्या सर्व तरुण व युवकांचे मनपूर्वक आभार व त्यांच्या पुढील कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा। जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर, आज या ठिकाणी करमाळा तालुक्यातील अनेक युवकांनी अनेक महिलांनी प्रहार मध्ये प्रवेश केलेला आहे। लोकनायक वंदनीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोलापूर जिल्ह्यात गेल्या 5 वर्षापासून प्रहार ज्या पद्धतीने वाढत आहे, त्याच अनुषंगाने आज करमाळा तालुक्यातील अनेक तरुण मित्रांनी या ठिकाणी प्रहारमध्ये प्रवेश केले। त्यात तालुका अध्यक्ष आमचे संदीप तळेकर असतील, संपर्क प्रमुख सागर पवार असतील, या ठिकाणी सर्वच या करमाळा तालुक्यातील सर्वच पदाधिकारी, आमच्या महिला तालुका अध्यक्ष स्वातीताई गोरे असतील, यांचं काम हे खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्यांच्या नेतृत्वात ज्या महिला आणि जे ज्या ठिकाणी तरुण प्रहारमध्ये येत आहेत, त्यांचं निश्चितच या ठिकाणी भविष्यात प्रहारच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी प्रहार हे कायमस्वरूपी तत्पर राहील, हे मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।